केला तसा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये लोक उभे केले आणि त्याला कुठल्याही खालच्या लेवलवर जाऊन बोलायचं असा प्रयत्न करायचा असेल तर तुम्हाला शासन चालवता येत नाही. जे काही आमच्या संविधानामध्ये व्यवस्था आहे ते तुम्हाला मान्य नाही. तर जेव्हा तुम्हाला शासन चालवता येत नसेल तर पुढच्या सोडा बाजूला व्हा आणि नाहीतर संविधानाप्रमाणे सरकार चालवा ही मागणी काँग्रेस पक्षाची. राहुल गांधी यांची तुलना प्रभू रामचंद्राशी करण्यात आली त्यावर टीका घेतली सकाळपासून. मी प्रभू रामचंद्र हे प्रभू आहेत, आमचे भगवान आहेत, आमचे ईश्वर आहेत. आमचे राहुलजी हे मनुष्य आहेत पण त्यांनी माणुसकी जोपासलेली आहे, ते मानवतेसाठी काम करतात आहे. मी त्यांची तुलना केलेली नाही. भगवान श्रीरामसुद्धा याच पद्धतीनं त्यांनी पदयात्रा केल्या होत्या असं मी म्हणालो. मी ते काही प्रभू झालेत आणि भगवान श्रीरामाच्या बरोबरीचे असं म्हटलं नाही. पण तुम्ही जेव्हा अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाच्या मंदिराचं शिलान्यास करायला गेलात त्यावेळेस भगवान श्रीराम जेवढूसा दाखवला आणि तुमचे महामहिम स्वघोषे विश्वगुरु त्यांना कसं दाखवलं होतं हेही दिशेनं पाहिलं. भगवान श्रीराम हे आमचं दैवत आहे, आमच्या हृदयस्थानी आहे. आम्ही कधी राहुलजींबरोबर त्यांची तुलना करणार नाही, ते चूक करणार पण नाही. राहुलजी या देशाला वाचवण्यासाठी, या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी, या देशाचा तिरंगा वाचवण्यासाठी राहुलजींनी केलेली पदयात्रा ही मनुष्य धर्माची आहे, जे भगवान श्रीरामाने शिकवलेलं होतं त्या पावलावर राहुलजी चालतात आहे. आणि म्हणून मी तुलना भगवान श्रीरामाबरोबर राहुलजीला बसवलेलं नाही. पण यांना मिरची लागायची कारणं काय हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दोन्ही प्रश्नावर येते.